बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेता गोविंदा याने चिखली शहरात रोड शो करत प्रतापराव जाधव यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. 22 एप्रिल रोजी सायंकाळी अभिनेता गोविंदा याच्या प्रमुख उपस्थितीत हा रोड शो संपन्न झालाय. यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अभिनेता गोविंदांना पाहण्यासाठी शहरातील रस्ते माणसांनी फुलून गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीचे प्रतापराव जाधव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी गोविंदा यांनी केले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवसांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील राजकीय उमेदवार आपल्या प्रचारासाठी वरिष्ठ व ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा घेत असून काही नेत्यांनी स्टार प्रचारक म्हणून सिने कलावंतांना निवडणुकीच्या प्रचार रिंगणात उतरवण्याचे दिसून येत आहे. त्याच माध्यमातून अभिनेता गोविंदा यांचा हा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. MCA न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे चिखली. जो लोगों ने यहाँ पे मेडिकल कॉलेज बनाया, जो लोगों ने रास्ते तैयार किए, जो 3 नदियों को इकट्ठा करके यहाँ पर जो पानी की सिंचाई जो है उसका जो कष्ट है उसका निवारण कर रहे हैं, जो लोगों ने आप लोगों के लिए प्रगति के और विकास के इतने मार्ग खोल दिए हैं जो पिछले 9-10 वर्ष में हुआ, उसके जो स्कोप है आप लोगों के यहाँ से जो निकल रहे हैं वो आदरणीय यादव साहब है. आप यादव साहब के साथ दीजिए, आपके साथ के साथ आप लोगों का विकास जो है उसे आदरणीय शिंदे साहब का साथ मिलेगा, आदरणीय मोदी जी का मिलेगा, आदरणीय फडणवीस जी का मिलेगा, आदरणीय अजीत जी का मिलेगा और ये आदरणीय गडकरी साहब का मिलेगा. ये महायुति जो है, मैं ये सच कह रहा हूं, इससे पहले महाराष्ट्र में मुझे ऐसा लगता है कि राष्ट्र तो है, देश भी तो है ही है, पर जो महाराष्ट्र में ने किया है इससे पहले वो विश्व में कहीं भी नहीं हुआ.